माननीय मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण करते यांची सकाळी गॅलेजच्या हॉस्पिटलला मी भेट घेतली. त्यांचा एक निरोप होता. त्यांच्याकडे काही नौकर भरतीच्या संदर्भात काही तरुण मुलं त्यांना भेटली. त्यांनी सांगितली की जलसंपदा विभागाची भरती आहे आणि आपल्याला तर शब्द दिलेला आहे. म्हणून मला त्यांचा निरोप आला की आमदार साहेब हे जलसंपदा भरतीचं विषय काय आहे. तर मग मी तो जी आर एन तो काढला की जलसंपदा विभागातर्फे 3/11/2023 म्हणजे परवाच्या दिवशी एक जाहिरात निघाली सरळ सेवा भरती म्हणून. 4497 पदाची मोठी जम्बो भरती, ती भरती स्थगित करावी अशी माननीय मनोज जरांगे पाटलाची मागणी आणि ती रास्त आहे. कारण की जेव्हा आम्ही 2 तारखेला जेव्हा उपोषण सोडलं राज्य सरकारच्या वतीने तेव्हा आम्ही शब्द दिला होता की 2 महिने आम्ही कोणतीही भरती करणार नाही सरकारतर्फे. त्याच्यामुळे मी आजच्याच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्या खात्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री फडणवीस साहेब यांना पत्र देणार. मी या कमिटीचे याच्यात जलसंपदा विभागात समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिन म्हणून सनी त्यांना मी कालच बोललो. मिलिन जो नाईक अध्यक्ष समन्वय समिती तथा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पोतन विभाग यांना काल फोनवर बोललो. मी आमचे प्रधान उपर सचिव माननीय शिखर परदेशी साहेब त्यांनाही बोललो आणि ह्या भरतीला स्थगिती द्यावी. मला त्यांनी पत्र मागितलं. मी ते पत्र देणार आहे. त्या पत्राची प्रतही तुम्हाला द्यावी. धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.